मित्रांनो, आजचा आपला सफरनामा होता किल्ले सिंहगड, म्हणजेच किल्ले कोंढाणा। नेहमीच गर्दी असणाऱ्या किल्ल्याच्या सुरुवातीलाच काही पोस्टर लावण्यात आले आहेत। गड संवर्धन, गड पाहताना आपली स्वतःची जबाबदारी याबद्दल काही तिथे नियम व अटी लावण्यात आलेल्या आहेत। खूप दिवसांनंतर आज मी पुन्हा सिंहगडावर येत होतो। सिंहगडाच्या प्रत्येक दरवाज्यातून जाताना, प्रत्येक पायरीवरून जाताना मनामध्ये एक वेगळ्याच भावना दाटून येत होत्या। पण आज गडावर मी एका वेगळ्याच हेतूने आलो होतो। दुर्ग जागर या नावाखाली, या संकल्पनेखाली ज्ञान प्रबोधिनी निगडी येथील शाळेतील 25 विद्यार्थ्यांची टीम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांना भेटी देत होते आणि वेगवेगळ्या किल्ल्यांची अभ्यासपूर्ण भटकंती करत होते। अर्थात या आजच्या सिंहगड भटकंतीमध्ये मला फोटोग्राफी आणि किल्ले कसा पाहावा किंवा किल्ल्यांची फोटोग्राफी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी निलेश गावडे सर आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी मला बोलवले होते। सर्व मुले कल्याण दरवाजा मार्गे आले होते। कल्याण दरवाजा मार्गे चढाई ही नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या मार्गाने सरांनी त्यांना गडावर आणले होते आणि आता मी कल्याण दरवाजावर पोहोचलो। समोर या सर्वांना पाहून मी एकदम आनंदित झालो। निलेश सरांनी पुढील गोष्टींचे मार्गदर्शन केले, त्याचबरोबर गडाचा इतिहास ते सांगू लागले आणि मीही त्या सरांचा तो इतिहास ऐकण्यात मग्न होऊन गेलो। सिंहगड किल्ला पाहायला आले होते ते पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये काय पाहायचं तर मग सिंहगडावरती आले होते। पुण्यातले आपले काही त्यावेळेसचे जाणते काही लोक होती, ती त्यांना इथं कल्याण दरवाज्यात घेऊन आले आणि इथं बसून काय ऐकलं असून त्यांनी, तर इथं बसून त्यांनी शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका कशी करून घेतली, तर ही गोष्ट आणि त्या सगळ्या गोष्टीचा सारांश त्यांनी इथं बसून ऐकला होता। म्हणजे अशा ठिकाणी आज आपण बसलेलो आहोत जिथं सुभाषबाबू बसलेले होते आणि त्यांनी आग्रा मोहीम किंवा आग्र्यावरून महाराजांनी सुटका कशी करून घेतली हा सगळा प्रसंग इथं बसून ऐकला। किमान एक तास ते इथं बसलेले होते। त्यांच्या स्वतःच्या चरित्रामध्ये त्यांनी हे नमूद केलेले आणि नंतर या गोष्टीचा उपयोग त्यांनी त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये रंगूनमध्ये ज्यावेळेस ते नजर कैदेत होते त्यावेळेस तिथून ते मौलवीच्या वेशातनं त्या इंग्रजांच्या ह्याच्यातनं बाहेर पडलेले होते। म्हणजे इतिहासाच्या बाबतीतल्या काही घटना आणि गोष्टी ज्यावेळेस आपण ऐकतो किंवा एखादी व्यक्ती ऐकते तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कधी ना कधी तरी त्या गोष्टीचा उपयोग नक्की होतो, हे त्याचं जिवंत उदाहरण आपण म्हणूया। त्या कल्याण दरवाजाचं मुख्य जे काही मगाशी रघु काकांनी सांगितलं की ज्यावेळेस सिंहगड ज्याला म्हणतोय आपण, जोपर्यंत टॉवर नव्हते तोपर्यंत या किल्ल्यावरती येण्याचा आणि पूर्वीपासूनचा प्रचलित जो रस्ता होता राजमार्ग तो हा कल्याण दरवाजा होता। त्याचं उत्तम उदाहरण किंवा कुठल्याही गोष्टीला राजमार्ग कधी म्हणतो आपण तर त्याची ही दोन चिन्ह असतात, त्या आपण वारंवार किल्ल्यांवरती गेल्यानंतर पाहतो। ही कमळाची चिन्ह आहेत आणि ही कमळाची चिन्ह म्हणजे शुभ चिन्ह असतात। अशा अनेक शिवनेरीच्या किल्ल्यावरती पण आपण पाहिलेली होती। म्हणजे किल्ल्याचं ज्यावेळेस प्रमुख केंद्र असतं आणि त्याचा जाण्या येण्याचा प्रमुख जो राजमार्ग असतो त्याच्यावरती अशी काही शुभचिन्ह कोरलेली असतात आणि जिथून राजमार्ग आहे किंवा जिथून महत्वाच्या लोकांची येण्या जाण्याची वर्दळ असते मित्रांनो, आता आपण बघत आहात हा कल्याण दरवाजा। कल्याण दरवाजाची अशी आख्यायिका आहे, इथे नेताजी सुभाषचंद्र बोस इथे एक तास बसून महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेविषयीची कथा ऐकत होते आणि ह्या आग्र्याच्या सुटकेच्या कथेचा त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोग केला होता। ज्यावेळेस नजर कैदेत ठेवलं होतं त्यावेळेस त्यांनी या कथेचा किंवा महाराजांच्या आग्र्यावर सुटकेच्या कथेची मदत घेऊन त्यांनी तिथून पलायन केलं होतं। त्याचबरोबर कल्याण दरवाजा म्हणजे याला राजमार्ग देखील म्हणतात। राजमार्ग कसं की या दरवाजाच्या इथे तुम्हाला दोन पाकळ्या दिसतील, कमळाच्या फुलाच्या किंवा कमळासारख्या पाकळ्या, म्हणजेच हा राजमार्ग, याचा उपयोग राजमार्ग म्हणून केला जात असे।
सर गडावरील वेगवेगळ्या वास्तू आणि शिलालेख यांचे संदर्भ देऊन त्यांची माहिती सांगत होते. तसेच सिंहगडावरून दिसणारे राजगड, तोरणा, तसेच लोणावळ्याच्या बाजूकडील तुंगड, तिकोना हे सर गड दाखवत होते आणि मुले हरकून जाऊन पाहत होते. आता ऊन डोक्यावर आले होते की मुलांनाही भूक लागली होती. तर मग सिंहगड आणि पिठलं भाकरी होणार नाही असं शक्यच नाही. मुलांनी भरपेट जेवण करून गेल्यानंतर आम्ही पुढील वास्तूकडे निघालो. जाताना सिंहगडावर देवटाके आहे. हे देवटाक्याचा झरा म्हणजे या पाण्याचा झरा खूप शुद्ध आहे आणि या झऱ्याचं पाणी पिण्यासाठी ज्यावेळेस महात्मा गांधीजी पुण्यात येईल त्यावेळेस त्यांच्यासाठी या देवटाक्यातून पाणी नेले जात असे. लक्षात आलं असेल तुमच्या, म्हणजे अख्खं कार्विंग त्यांनी सगळं खडकातच केलेलं आहे. मग अशा प्रत्येकाच्या राजवटीत काहीतरी खासियत होती प्रत्येकाची काम करण्याची. मग तसंच हे जे काम होतं हे सातवाहनांच्या पण अगोदरच्या आसपासचं हे काम आहे सगळं या मंदिराचं अमृतेश्वराचं. त्याचं कारण असं की ह्याला पहिलं एक छोटंसं पिंडी होती आणि नंतरच्या काळात ह्याला चौथरा वगैरे केला गेला आणि इथं नंतर मग हे काय म्हणू आपण काळात केलेलं काम आणि त्याच्या काळात ते काम उदयास आलं. मग ते हेमाडपंथी मंदिराचा तो चौथरा त्याचं काम. आता इथं आजूबाजूला ज्या दगडी पडल्यात ना तर त्या टाईपमध्ये म्हणजे मेल फिमेल पद्धतीने एकत्र बसवता येतात. दुसरीकडे काम करून आणायचं आणि एका ठिकाणी त्याचं लॉकिंग करून टाकायचं. पाण्याच्या टाक्या आणि त्याला प्रत्येकाला आधार दिलेला आहे म्हणजे ते सगळे दगडातच खांब लावलेले आहेत त्याला, म्हणून त्याला खांब टाकी असं म्हणलेलं आहे. आणि मग खांब टाकी ही सातवाहनांच्या काळातली. आत्ता जिथं तुम्ही गेले होते पाणी जिथं पिले ना ते सगळं देवटाक म्हणतात त्याला. ते पाणी एवढं स्वच्छ आणि शुद्ध आहे म्हणजे 1001% एवढं शुद्ध पाणी आहे. ते पाणी आत्ता तुम्ही बाटलीत घेऊन जायचं आणि आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे पुण्यातलं आपलं तिथं पाणी चेक करायला द्यायचं आणि तुमच्या घरातलं जे पाणी पितो आपण ते पाणी आणि हे पाणी दोन्ही सॅम्पल घेऊन गेले तर हे पाणी 1000 पटीने शुद्ध आहे असा रिपोर्ट तुम्हाला येऊ शकतो किंवा आम्ही तो चेक केलाय म्हणून आम्ही सांगू शकतो. आणि आता आम्ही सर्वजण आलो तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थानाजवळ. तानाजी मालुसरे यांच्या समाधीहून पुढे छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीकडे आलो. इथे आल्यानंतरही निलेशदादा सरांनी छत्रपती राजारामांबद्दल आम्हाला खूप अमूल्य अशी माहिती आणि इतिहास सांगितला. या सर्वांनंतर गडावरच मोबाईल फोटोग्राफीबद्दलचे पारितोषिक वितरण झाले आणि आम्ही आता गड उतार झालो.